आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीत ग्रामपंचायतीतर्फे कृषी कन्यांचे स्वागत, शेतकऱ्यांना मिळणार शेतीची माहिती. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांचे शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे आगमन झाले. ग्रामपंचायतीतर्फे या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले. कृषी कन्यांच्या मार्फत गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल प्रक्रिया करणे, बीज प्रक्रिया करणे, मातीचे नमुने घेणे, दुग्धजन्य पदार्थ बनवणे, सेंद्रिय शेती यासह अन्य माहिती या कृषी कन्या दानोळीतील शेतकऱ्यांना देतील. या कृषी कन्यांचे दानोळी ग्रामपंचायतीमार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रुचिता भोईर, तेजस्वी हस्के, प्रिया गाडेकर, आकांक्षा जमादार, प्रीती कांबळे, पूजा माळी या कृषी कन्यांसह कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जी जी खोत तसेच प्राध्यापक वर्गही उपस्थित राहणार आहे. यावेळी सरपंच सौ सुजाता शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, उपसरपंच गबरू गावडे, ग्रामसेवक आर ए नाईक, हातकणंगले पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक संतोष कोळी, मार्केट कमिटीचे संचालक संदीप हवालदार, कृषी सहाय्यक अजित डवरी, सोमा गावडे, दिनकर कांबळे, सुरेश मानगावे आणि अल्ताप इनामदार आदी मान्यवरांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय बळकुंजे.